जमती वाटते नाही गती वाटतेला चक्कर मारून काय पोझिशन आहे येऊ चला लवकर जाऊन येऊ म्हणजे मजूर आहे काय नाही घालून काय नाही चला येऊ पाहू आवड द्यायला आवर आले वाटते पाटील नाही आले आले सासरवाडी येऊन आले वाटते डबे डुबे आता वावर ना काय म्हणते काय पाणी पोहच तिकडे पाण्याचं काय चालू आहे पाण्याचं वावरात पडते तिकडे गावात नसते गावात असते तर फटार नसते मग तेच म्हणलं पाणी कस जसं पाहिजे झालं नाही ना का झालंच नाही का ना हो का काय कुटुंब म्हणलं दौरा सकाळी सकाळी संकेत हट्टेपास ते काय मागास लागलं ते हो म्हणजे आपल्याला गद्यावर बसायचं जाय म्हणे मीच पिटा होतो म्हणे पिटा घे दणके घे नाही म्हणलं तर तयार नाही काय सांगा मग चाल म्हणलं मग वावरातून चक्कर मारून काय पोझिशन पा म्हणलं वावरातली पाणी गिणी झालं का बरोबर तर काहीच नाही ना अजून आपण ते मागास चाट देईल तुम्ही बसून पेरणं राहिलं तर राहिलाच आपलं मग आलं ते नाही पेरलं होतं आता बऱ्याच लोकांनी केले पेरणी करून टाकायचं लावून फागन काहीच नाही का अजून काय झालं काहीच नाही का अरे तर लय चांगलं झालं ते तुम्ही नाही पेरलं तर मग पुरास फिटलो असतो ना मी मान मा पेरलं होतं ना पुरं दडपलं त्याचं मग अर ठोकाला त्या दिवशी आणि दडपलं दुसऱ्या दिवशी दोन चार दिवसांनी दुसऱ्यानं पेरलं त्याचं निघालंच नाही पाणीच नाही आलं ते पण बरोबर मग मी फायदा झाला उलटा तुमचं काय म्हणते एक कुठ तुमचं काही नाही आपलं तिसं एकर झालं आता अजून चाळीस पन्नास एकर राहायला आपलं आता पवत जरा असं कसं आता हे दाख एक करता मागचलं का लसपतलं निघालं कसं जायना मग घाई करता दुनिया भरेच तुम्ही मग तुमची निघत नाही तर मग बसता आपलं डोक्षर हातलं आपलं तसं नाही आपलं कसं समान विचार विचारपूस करून मगच करतो असत आपण अजून एक दानाही नाही पेरला जच्चा तसं जाय बिया आपलं आपलं काही गेलं तर नाही ना लोकांच्या डोऱ्यावर आले सोयाबीन तरी यायचा विचारच नाही झाला पाना अजून आज फिरून टाका तुम्ही आता कसं घाई करा ना आता उशीर उराला ना म्हणूनस मग म्हणून आता आज पाहतो ओल कशी आहे तर आपल्याला स्वतः समजायला पाहिजे ना पेराचं नाही पेराचं याला विचार त्याला विचार आता पाहतो मी आज जर बरं वाटलं तर मग पाठवता टॅक्टर फोन करीन मी तुम्हाला करा हो हाय आज रे आहे सांग ना तुम्ही फोन करता पेरून टाका लवकर जरा पाहतो ना मी आज काय वाटते पोझिशन तर लोक किती बेरले किती दळपले ते पाहून मग पाहतो काय करा त्यात हो येतो मग येतोच निघा पेराले बहुतेक येतो मग येतो अरे शंके चलतं का चलना म्हणलं झाला असं ना डावडा चल ना नाही नाही आज नाही मी मी बुलेट वर मग मला आज आज ड्रायव्हर आहे ना येतो मला फिरून मग वाराडून जा तुम्ही जा येते बरं पोटे नाही का दोघं आहे कशी वावरावाली माणसं नाही बरं येतो मग वा राहू दे नाही शांताराम आहे समजा कुंभ काढले जरा जरा काय वाटते तुला काय काय दळपण घाले का पाहिलं म्हणून आपण काय कुठं कुठं म्हणजे काही असं म्हणजे कसं पतलं होते वाटते का आता पाहिलं तर ते कोम निघेल ना फक्त एक जर का बरसलं ना हो बिलकुल टर्न निघते बिलकुल हो पण काही म्हणा जरा काही राहिले दिसरायला म्हणजे असं पुरं निघते असं वाटत नाही पाहिलंच नाही बरोबर पाय तू इकडे पाय ना इकडे तू पाय इकडे पाय इच उकरून पाय तू समजतेस ना पोझिशन निघते हे एक फक्त पाहण्याची गरज आहे एक जमते याचा बजेट आला मला लक्षात आलं ते एका सर वार उकरता का पाहिलं ना पाहिलं ते पाहून तो गे अरे आता पहा याला पाणी नाही तर पहा कसा कोम असा कसा भाजल्यासारखा झाला नको पाहुणा अजून पाहिजे ते बाबा अजून पाहिजे ती निघू राहिली काही निघू राहिल ना निघून नाही राहिल का शंभर टक्के तर कमीत कमी नव्वद टक्के निघणंच आहे निघते म्हणा आपण आता कसं पाणी पाहिजे पण हो पाणी नसलं ना मग गेला फिटलंच समजा त्या मग मावल आहे ना जरासं कसं काल बी आता कसं जरासा ठोक आलता म्हणा आपण जरा शिळवाद झाला ते येईल म्हणा येईल नाही का ना वा अमरावती तिकडे येते लय चालू आहे म्हणजे ना येते येते बडला शिजिले कल पाणी आलं पण आता तिथची पॉलिटी अशी मस्त निघाली पण इकडे कसं थोडंसं कमीच पडलं तसं येईन मना नाही हो। ये का येणार नाही का मनातच ये हो येते ना का नाही येते येते का नाही ना ना येईल बसता टेन्शन घेत येते ना आता किती लोकांनी पेरलं मग शंभर टक्के काय नव्वद टक्के पेरणे झाल्या मग पण आता काय करतो लोकांना झोको 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 नेलेस ना पेरे सगळे मंग पिरू मंग पेरू करता करता झाले सगळे राहिलेच कोण असं असते लागभा दिवस ते आला ठोकी जमलं नाही का त्याचं काय चला तिकडे टर्निंग आले वर तिकडे नाही सर बस आता मला अजून गेला उकळले अरे निघते हो निघते म्हणलं इकडे मस्त आले का शांताराम ते तिथं आपण पाहिलं का नाही तिथं जरा कमजोरच आहे इकडे का बरं निघून राहिलं मस्त आहे ना इंग चांगलं कोंब आहे पाय ना ये ना तर घरी निघते ना मग मी काय म्हणल तु काय माझ्या चक्कर मारून इकून गेला पैकी इकून जाऊ तिकडलं समजते काय तर हा चल पाहू जरा असं तिकडे उकरून

नाही करते ना कवर करते काय पतलाय काय अरे डांगा गिंगा करते ना मग कसं एवढंच पाहिजे दाटा नाही पाहिजे ना खालच निघते वाटते नाही काय बरोबर निघते पंधरा दिवस झाले आता तरी निघतेस म्हणते हो निघते वावा निघत नाही काय झालं आता हे काही काय मागून निघते इथंच थांबज आलोच मी दोन मिनिटात या या ना पाहून राहिले उकरू उकरू आता काय काय निघणार आहे का ते झाला टाइम टाईम झाला निघा त्याचा अरे का सर मग काय म्हणलं काय उकर वाकर पोरायलो काय निघालं काय नाही अरे तुम्ही काही घाई आलाय करताना ना घाई केल्यावर मग असं होते आता पावर किती आता पतलं झालंय हा निरा पतलं झालं नाही मावर सांगा हे काय झालं आता आता पतलं काय झालं हे असंच पाहिजे ना का लय दाट असते का मग सांगा मग आता एवढं चांगलं निघालं असतं काय उकरू उकरू पाहायला असतं नाहीच ना असं आण ते आता कसं घाई होईना हे घाई होईना

फुल पाणी झाल्याशिवाय पेराज नाही म्हणे पुरी म्हणजे कसं वावरातून पाणी वायल्याशिवाय आपण बिया नाही टाकायचं म्हणून याच्यात नाही हो आणि सकाळीच तुम्ही ते ट्रॅक्टर घेऊन गेले माहित नाही का मला एक बोलताय करताय ते कसं योगाल ते मग ठोकाला जेमला आपलं नाही तर आपलं बिरलं तसं समजा आलो ना मी आता हे पाय पुरं फिरत झालं मी सात आठ वावर पाहिलं ना अर्धे अर्ध फिटेला त्यातले हो कोणाचं हातावर झाड कोणाचं काय कठीणच परिस्थिती आहे त्यापेक्षा आपलं बरं ना कायच तरी नाही फेरतो ऑगस्ट महिन्यात मग दोन दोन खाटर झाले शेंगा बसला पेरून गेला नको आता अजून वावर पाहतो मी काय पोझिशन आहे मग पाहतो काय असते कर विचार कर करता सर मग आम्ही शंभर टक्के पेरण्या झाल्या वाटते आपणच राहिलो का पायात आला राहिला नका नाही ग आज आता काही हलतीत पेरास बाबा नाही ग अभय दिसून राहिला आज जमते वाटते नाही ग त्याला फोन करा पाठलाले टाका आज माहितच नाही एवढे लोक पुढे जाते म्हणून बोलते ते बाहेर काही म्हणते पूर्ण बोल झाल्याशिवाय पेरत नाही पेरत नाही इकडे सगळ्याची माय डोऱ्यावर आले जी राहिलो तसंच वाटपाय म्हणलं मुखीराम भाऊ हाय या छत्र्या घेऊन चालले तर इकडे पाणी राहिलं छत्री पावणे पाणी येत नाही ना मग चला जरा बसू झाडा खाली काय नऊ वाजले पण इतकी चरकू राहिली ऊन बोललेस ऊन आहे ना चालले का वावराकडे छत्री घेत्री घेतली म्हणलं आता कसं उनलं तपून राहिली हो संध्याकाळी काही सांगता येत नाही जरा झोडपा बसला पाहिजे संग छत्री पाण्याच्या हो बिलकुल बिलकुल म्हणजे चार तारखेपासून सांगितलं ना चांगलं म्हणजे कसं जोऱ्यात येणार आहे म्हणजे मुसळधार आता काही अंदाज असते ते कुठे येते नाहीये पण येते पण आज हो जरा पाना कसं चरकू राहिलं हो सणान येतेच आज हो येणंच ना वा वा, वा आलंच पाहिजे ना तिकडे आपली सोयरे आपले साडून आहेत का बाळ बाबा सासरे बाप्पा बाबा तिकडे लय आलं म्हणजे पाणी बाबा सर धुरे बंधारे पार फोडफाड केले म्हणजे मग आम्ही इकडेच कौन नाही मरून राहिलं तिकडे इकडे तिकडे आजूबाजून सगळेच पडले म्हणते इथंच कौन नाही पडत म्हण हे छेत्री म्हणलं छेत्री जास्त घेऊन मिरू नका म्हणलं पालतो रे माया मी त्या छेत्रीजना आपल्या गावात निवराल पाणी बरं सगळ्या आजूबाजूनं सर पाणीच पाणी ना आपलं इथं पाणी नाही काय तुम्ही काय बोलताना काय आता छत्रीना पाणी नसते का काही आपलं त्याला येतो मी डवऱ्या महाराजनी त्याला खिल वाटते आज नाही का येते जरा वातावरण कसं आहे पण नाही खरंच पाहिजे ना बाबा का लाखो रुपया बियान पेरायला ना वावरात मग काय एवढा बजेट असते का एसी कोणती कोण आणून कसं बजेट लावून आता पेरणे केलं लोकांना का डबल तर करायला लागा का यायलाच पाहिजे शंभर टक्के आज आता एवढं तपते का नाही हे याच्यानं कसे कोंबईले का जैते ना मग कसं यायला पाहिजे पण गर्मी झाल्यावर येत असते ना येते 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 आला आता नाही डॅने काय का, का तुला दोन चार म्हणलं ठुन्या दिले नाही दिले भल्ला आले का पण पोहेल बसून पाय जमली का खोपडी आपली फुक देवाना जी आहे याच्या त्याचे आण ना आण कोणाचे ते बाशे आण मग आण इकत आण ना इकत नाही आणतात का जमली जमली हो बरी आहे हो चाल घरी चालते अबाय आलं ते बसशील मरशील ले का गोटे का जा हो ना चल हो ना पुढे ये तुम्ही मागून जा हो जरास राहिला माया ये तुम्ही होय पुढे ये मग येतो जा हो चला घरी चला ना चालू घराकडे

अजून म्हण आता नाही नाहीतर संरक्षण तिकडे रे गा तिकडे सरक तरी चिखली भांडे ग दारवे तिकडे अर तिकडेच येऊन पडते इकडे पडतच नाही आता हे तरी पडू दे म्हणा पडू दे जमते रे चालता काल झुंबर काल ट्रॅक्टर काढलं लवकर चला मा तिकड नाही मजूर चला चाला पहा फर येऊ राहिला चालू आता कस आता काही थांबत नाही बनी चला आता घराकडे कमी कमी होऊ राहिलं निघा आता काही चालत नाही जाऊ दे आता अर्धीच मजूर द्या लागे जाऊ दे काय नाही आता काय खरं का आता उघडते चालते चालते त्या फटका चालते चालला चला मावशी पाच हजार बरं मी पुरे हो, मजुरी देतो जुरण कडे हो, आता कठीणच काम का जमलं नाही तुमच छेत्री आणली सकाळी वल्या गोष्टी सांगे काय घेतली असायन पाणी नाही जमलं नाही का मग आता मग आपापल्या सोय नि आज पाणी पावसाय दिवसायचं मग इथं पुरेस फसली राहि गाडी नसते आणली असती पूर्लीसते लोटच न्या लागते अट्टे दे बा जरा हात लावला म्हणलं मला जमत मत बाबा दे हो, माया कसं छाती दुखते मग हो ते तुम्हीच पाका आहात नाही तिथंच उभी करा आणि जा घरी तुम्ही आता झोको झोको आपत आता सगळे आपापल्यास राहिले आता आपोतच झाली मग आता त्याला घ्याला लोटास लागन झोको चला कसं असं वाटलं नाही ना येईन म्हणून एवढं येईन म्हणून पूर किती वर्ष लोटा होता गाडी हे सरे पेंट जटकुरायला नाही चक्कीतनीण्यास लागेल कसं बिहत नदी लोक तर काळाच लागते कस त्याला फोन उचलायला तयार नाही कोणी मग आवे चल लोटा होता चला गाडी घेऊन गेल ते वावरात पेंड करता वाटते नाही नाही काही नाही काही नाही बस इथं आणली धुळेच आणले मॅ मी काय आलो वारात गाडीन गेली गाडी वावरात नेत असते का बरसीत मला वारा कोणी जिवून राहिले का झाली का थंडी यायची वाचलेली का बरोबर ठीक आहे मग या लवकर धुई दादर आणि या आता कसं पाणीच नव्हतं न दिले आता पाणी आलं घ्या म्हणलं जरा फ्रेश करून येतो मग हा हो ठीक आहे कसं आहे पाणी पावसा आहे गाड्या मोटर वावर ने काही नेत नव नदीले नाल्याले काही पाणी नेमच नाही बरं याचा तिकडे बरसते आणि इकडे जोऱ्यानं येते वायात हो जा जरा असं ढोरं वासरं जरासं कसं लक्ष देत जा जरा पाणी पावसावर हां चटकन घरी निघत जा आपलं लय जोऱ्यानं आलं की ठीक आहे मग हा भेटू उद्या आणि म्हणलं चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला आमची नोटिफिकेशन पाच वाजता व्हिडिओ आल्यानंतर लवकरच कळेल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही काही डुप्लिकेट आहे तर हो पुरीस कॉपी मार देतले कायची आपली इमेज आहे घेते आपलेच कॅरेक्टर आपलेच नावं थांबलेलं आहे आपल्यासारखा खाली टीचर टकाटक बी लिहून टाकते तर त्याच्यापासून सावध राहायचा ते डुप्लिकेट आहे तर आपलं फक्त एकच आहे टीचर टकाटक आवाजाऊनच ओळखता येते टीचर टकाटक कोणता येते थी, हां ठीक आहे भेटू मग पुन्हा उद्या पाच वाजता